नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर संपादक मावळ रोकठोक कट्टा आज आपल्या या नवीन उगवते तारे या मालिकेमध्ये आपण स्वागत करूया एका नव तरुण उद्योजकाचे त्याचं नाव सांगण्यापूर्वी मी त्याची थोडक्यात चार ओळींमध्ये आपल्याला ओळख करून देतो आपका हर सपना सच हो सकता है, आपका हर सपना सच हो सकता है अगर आप उसे पाने की हिम्मत रखते आहे अगर आप उसे पाने की हिंमत रखते आणि असंच एक ह्या आपल्या मावळ तालुक्यातल्या मातीतून या मावळ तालुक्यातल्या एका भूमिपुत्राने एक मोठं दिव्य स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्याची हिंमतसुद्धा दाखवली आणि त्या उद्योजकाचे नाव म्हणजे रोहनजी देशपांडे तर चला मी रोहनज सहर्ष स्वागत करतो या आमच्या रोखठोक मावळच्या कट्ट्यामध्ये रोहनजी आपलं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आपण आता रोहनशी त्याच्या यशस्वी प्रवासाबद्दल रोखोक चर्चा सुरू करूया रोहनजी तुमच्या या व्यवसायाची सुरुवात कशी व कधी झाली कारण आज तुमचा हा व्यवसाय म्हणजे सर्वत्र म्हणजे अगदी संपूर्ण जिल्हाभर म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही गुड मॉर्निंग या नावाने प्रसिद्ध आहे पण मी ऐकलेलं आहे की गुड मॉर्निंग ही सुरुवात समता बेकरीपासून झालेली आहे बरोबर आणि मला असं वाटतं त्या समता बेकरीची मूर्तमेढ तुमच्या बाबांनी म्हणजे माननीय श्री जयवंतराव देशपांडे यांनी ती मूर्तमट केलेली तर मला वाटतं आपण या कट्ट्यावरती ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली ज्यांनी एक छोटस रोपटं लावलं त्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच आमचे मार्गदर्शक माननीय श्री जयवंतराव देशपांडे यांना मी या कट्ट्यावरती निमंत्रित करतो सर नमस्कार आज आम्ही जे रोहनजींना एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून ओळखतोय मला वाटतं त्याची सुरुवात त्या प्रवासाची सुरुवात ही तुम्ही केलेली आहे तर आम्हाला नक्की कळेल का की तुम्ही ही समता बेकरीची सुरुवात नक्की कशी व कधी व केव्हा केली मी <tils> जवळजवळ बारा वर्ष नोकरी करत होतो आणि बारा वर्षामध्ये माझा सगळा जो जॉब होता तो टूरिंग जॉब होता आणि लग्न झाल्यानंतर असं लक्षात आलं की पहिल्या आपत्त्यानंतर की बाबा आता टूरिंग जॉब खूप झाला कंपनीला मी रिक्वेस्ट केली की बाबा असं असं आहे तर मला टूर माझी कमी करावी पण कंपनीने त्याला रिप्लाय दिला आता काय ते शक्य नाही आहे तू एका सर्टन लेवलला पोहोचलेला आहे त्याच्यामुळं तुझी टूर काही कमी होणार नाही तर माझं त्यावेळेला जपानचा चान्स पण मी सोडला आणि ह्या व्यवसायात उतरायचं ठरवलं मागचं एकच कारण होतं की दुसऱ्याचं जेवण भागवता भागवता आपला ब्रेकफास्ट भागवावा ह्या उद्देशाने आणि आमचे मिळणे ही किती सालची साधारण गोष्ट असेल म्हणजे त्र्याऐंशी साली एका मराठी तरुणाने त्यावेळी उद्योजकाचं एक स्वप्न पाहिलं आणि मला वाटतं खरंच आमच्या या मावळ रोखोक मला मावळ तालुक्यातील प्रत्येक तरुणाला हाच संदेश द्यायचा आहे की प्रत्येक आपल्या मावळ तालुक्यातील तरुणांनी आजपासून नक्कीच उद्योजक व्हायचं स्वप्न पाहायला हरकत नाही तर मला वाटतं तुम्ही सुरुवात केली ती समता बेकरीनी बरोबर ती नक्की कशी केली सुरुवात तुम्ही समता बेकरी ही ऍक्चल समता महिला मंडळ कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून पैसा पणच्या आवारामध्ये किबेबाईने चालू केलेली होती पण काही कारणास्तव किंवा ह्याच्यामुळे त्यांना ते का पुढं हे करता आलं नाही तर आमचे एक मित्र होते त्यांनी आत्ता ते नाही आहेत त्यांचं खरोखर आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे तर त्यांनी आम्हाला ही बेकरी भाडे तत्वावर मिळवून दिली आणि दहा वर्ष तिथं आम्ही व्यवसाय करत असताना आमच्या असं लक्षात झालं की स्वतःची कुठेतरी जागा असावी त्या उद्देशातून आम्ही मग गावात त्यावेळी बेकरी नव्हती तर मग आम्ही गावातला व्यवसाय गावातली बेकरी एकोणीसशे पंच्याण्णव साली आम्ही त्याचं ओपन म्हणजे तळेगावातली खऱ्या अर्थाने पहिली बेकरी तुमची तळेगावात गुड मॉर्निंग बेकर संपतात ना मॉर्निंग ब्रँड हा तयार झाला बरोबर तर मला वाटतं की आता खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंगचा प्रवास हा आपण रोहनजींकडनं ऐकायला हरकत नाही रोहनजी तुमचे संपूर्ण शिक्षण म्हणजे मला वाटतं दहावी पर्यंत तुमचं शिक्षण कुठे झालं रामभाऊ परळेकर विद्यानिकेत रामभाऊ पुरळकर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज जर रामभाऊ परळेकर चे शिक्षक असतील विद्यार्थी असतील हे जर ऐकत असतील तर नक्कीच त्यांना एक अभिमान वाटला पाहिजे कारण आज रामभाऊ परळेकरचा एक माजी विद्यार्थी आज एक यशस्वी मावळ तालुक्यातील युवा उद्योजक म्हणून ओळखला जातोय आणि मला असं प्रश्न विचारायचा आहे रोहन की दहावीला कारण आज तू तुझ्या तु तु क्षेत्रात तु फार आहेस <साँग> तुझा विस्तार आज मुंबई असेल जळगाव असेल बीड असेल परभणी असेल इथपर्यंत तुझा प्रवास हा झालेला आहे विस्तार झालाय असं म्हटलं जातं की दहावीला चांगले टक्के असतील तरच माणूस यशस्वी होतो तर आम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल ऐकायला की दहावीला तुला किती पर्सेंटेज होते सर मला बावन्न टक्के होते खरं बावन्न टक्के होते मला दहावीला मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी नक्की हे ऐकावं की फिगर्स ऑलवेज डोंट से यू विल बिकम सक्सेसफुल इन युअर फ्युचर लाईफ एक बावन्न टक्क्याचा विद्यार्थी आज मला वाटतं की जवळजवळ त्यांनी बावन्न जिल्ह्यांमध्ये त्याचं प्रोडक्ट्स हे पोचलेले <laughs> आहेत जवळजवळ तर नक्कीच ह्या हा सगळ्यांना एक मेसेज घेतला पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी की फक्त विद्यार्थ्यांच्या तुम्ही पर्सेंटेज का जाऊ नका प्रॅक्टिकली आयुष्यामध्ये तुम्ही हुशार पाहिजे रोहनसारखे आणि मग त्याच्यानंतर रोहन, रोहन दहावीनंतर दहावीनंतर मी आपलं गोखले नगरला कॉलेज आहे महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजीचं तिथे माझं अकरावी बारावी झालं म्हणजे एम सी वी सी म्हणतात त्याला बेकरी अँड कन्फेक्शनरीचा माझा तिथे अकरावी बारावी केलं त्याच्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा केला तू आत्ता म्हटलं की अकरावी बारावी तू बेकरी याच्यामध्ये कोर्स केला लहानपणापासून ते बेकरीचे संस्कार आईबाबांचे संस्कार तो जो व्यवसाय तू लहानपणासनं बघत आला आहे मग वेळी तू ठरवलं होतं का असं काही म्हणजे पहिल्यापासून माझं हे हेच होतं की मला ह्याच व्यवसाय हो द्यायचा म्हणजे फूड इंडस्ट्री माझा काय म्हणतात त्याला लहानपणापासून मी समता बेकरीपासून बघत आलो आहे बाबांना आईला म्हणजे आई बाबांनी हे ॲक्च्युली त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी झाली सगळा प्रवास चालू झाला तेव्हापासून पुढे मी हे बघितलं आहे काय आलं आहे म्हणजे गावात समता बेकरीची जेव्हा गुड मॉर्निंग बेकर झाली साधारण चौऱ्याण्णव साली तळे गावात असत तेव्हापासून मी हे जवळून बघत आलेलो आहे आणि एक आवड पण होती त्यातली की असं काही कुठले आईवडिलांपासून मला काही हे नव्हतं की फोर्स ती फोर्स नव्हता की तुम्ही तू तु हेच केलं पाहिजे किंवा तू व्यवसायातच आलं पाहिजे असं काही कुठला फोर्स नव्हता म्हणजे आवड त्याच्यातच होती मला अजूनही सांगतो मला अजूनही जेवण बनवायची आवड आहे माझ्या मित्रमंडळींना माहिती आहे सगळं आणि घरी मी म्हणजे बेकरी असं नाही मी बेकरी झाले कन्फेक्शनरी झाले कुकरीचे सगळे प्रोडक्ट कुकिंगचेही अजूनही बनवत नाही तुला प्रश्न विचारायचं कारण असं की आजकालचे जे विद्यार्थी वर्ग आहे म्हणजे बेसिकली दहावीनंतर ते एवढे गडबडलेले असतात करिअरच्या बाबतीत की नक्की करिअर कोणतं निवडायचं आणि मला असं वाटतं की तुझ्यासारखं जर प्रत्येकाला माहीत पाहिजे की मला नक्की फ्युचरमध्ये काय करायचं आहे ते विजन पाहिजे तर खऱ्या अर्थाने करिअर निवडायला इझी जातं म्हणजे मी काय करिअर गाईडलाईन्सवाला एवढं हे नाही पण एक माझा अनुभव सांगतो की प्रत्येकाने आपल्याला काय आवड आहे हे तर प्रत्येकाला माहीत असतं ना किंवा मला आवड कुठली आहे त्या आवडीमध्ये त्यांनी करिअर करावं खूप छान असा मेसेज रोहननी मला वाटतं या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि मी नेहमीच माझ्या प्रत्येक व्याख्यानामधून एक शिक्षक म्हणून हा मेसेज सगळ्यांना देत असतो आणि विशेष करून विद्यार्थी आणि पालक यांनी हा ऐकावा की तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्येच तुम्ही करिअर करा पालकांनी कृपया रोहनच्या आईवडिलांनी आईबाबांनी जसं त्याला फोर्स केलं नाही की बाळा तू हेच करिअर निवड तसंच माझं प्रत्येक म्हणजे आज मावळ रोकटोकच्या माध्यमातून हा नक्कीच आपण एक मला वाटतं सामाजिक संदेश सर्वांना दिला पाहिजे की प्रत्येक आईवडिलांनी कोणीही कोणत्या पाल्याला तुमच्या पाल्याला फोर्स करू नका त्याची आवड ज्याच्यात असेल त्याच्यातच तुम्ही त्याला करिअर करायला प्रोत्साहन करा तर खऱ्या अर्थाने मला वाटतं मावळ तालुक्यात अजून रोहन रोहनसारखे उद्योजक व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही रोहन पुढचा प्रश्न हॉटेल मॅनेजमेंट नंतर मी ऐकलं असं की आ, तुला खूप चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी होती हो oh. मला क्रुझवर जॉब आला होता म्हणजे किती सालची गोष्ट असेल साधारण दोन हजार चार पाचच्या आसपासची गोष्ट असेल पाचच्या आसपासची मला क्रुझवर जॉब आला होता पण मला नोकरी करायचीच नाही हे मी पहिल्यापासून ठरवलं होतं म्हणजे मला वाटतं की हा म्हणजे क्रुझचा जॉब तर असा तो फार ग्लॅमरस yeah. आणि तो जॉब तू नाकारून yeah. व्यवसाय करायचा या गोष्टी yeah. होती तू फर्म होता uh, म्हणजे खरंच रोहन तुझं कौतुक केलं पाहिजे uh, कारण मराठी तरुण uh, व्यवसायाकडे वळली पाहिजे उद्योजक झाले पाहिजे आणि मला वाटतं की या माध्यमातन आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की रोहनला नाईनटीन सॉरी दोन हजार चार चार पाच साली क्रूजचा जॉब म्हणजे त्यावेळेस फार क्रूज म्हणजे फार एक ग्लॅमरस क्षेत्र मानलं जायचं तरुण हा आकर्षित व्हायचा त्या क्षेत्राकडे पण रोहननी तो, तो जॉब नाकारून मला व्यवसायच करायचा या गोष्टीवरती तो फर्म होता आणि त्यांनी मला ट त्याची निवड केली म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दोन हजार साली आमचं हां ते ह्याच्यात आहे दोन हजार म्हणजे मी कॉलेज चालू असताना मी व्यवसाय साईड बाय साईड बघत होतो काय म्हणतात त्याला मी कॉलेजला सकाळी जायचो सातच्या लोकलनी मी साधारण एक दोन नंतर आलो घरी की मी व्यवसायात असायचो तेव्हापासून कॉलेजच्या दिवसांपासून कॉलेजच्या दिवसांपासून मला वाटतं की दोन हजार साली काहीतरी तुम्ही सेकंड विस्तार तुमच्या ब्रांचचा शुभम कॉम्प्लेक्स इथं गुड मॉर्निंग नावानी एक्झॅक्ट केला होता बरोबर तुझ्याच ह्याच्या हो बाबांनी ते शॉप चालू केलं होतं की दोन हजार हो एक नव्याण्णव दोन हजारच्या आसपास असेल शुभम कॉम्प्लेक्समध्ये गुड मॉर्निंग बेकर्स म्हणून आम्ही ब्रांच चालू केली होती ती ब्रांच मी कॉलेज साईड बाय साईड बघून ती हे बघत होतो कॉलेज करून कॉलेज करून ती स्टेशनचं शॉप मी बघत होतो म्हणजे खऱ्या अर्थाने तू व्यवसायाचे मला वाटतं की काही धडे त्या ब्रांचवर गेला नक्कीच काय तुझा तिकडचा थोडक्यात तिकडच्या अनुभव प्रवास काय होता सेकडे त्या ठिकाणी मला रिटेलचा अनुभव खूप आला म्हणजे आज मी जे बेकनॅक करतो किंवा जे बेकनॅक रिटेलिंग करतो हे रिटेल मेन आपला प्रोडक्ट जो कन्झ्युमरकडे पोचवतो जो खरा कन्झ्युम करतो प्रोडक्ट ज्याच्याकडे पोचवतो तो खरा असतो रिटेलर बरोबर शॉपकीपर तो अनुभवच मी स्वतः घेतला आहे म्हणजे त्याला काय पाहिजे त्याच्या शेल्फवर कुठलं प्रोडक्ट पाहिजे हे मला माहिती बरोबर म्हणजे खऱ्या अर्थाने तू तिकडे काही गोष्टी या शिकलो शिकला मग तिथं अजून ह्याच्या पलीकडे की बाबा कस्टमरशी माझं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे एक्झॅक्टली हे ह्या बऱ्याचशा गोष्टी तू तिथं त्या ठिकाणी मी हे केलं आता मला वाटतं की दोन हजार नऊ म्हणजे साधारण दोन हजार सात ते दोन हजार सोळा आपल्याकडे एम आय डी सीचं चा एक्सपेन्शन चांगल्या प्रकारे चालू होतं मग त्याला काही तुमचा काही सप्लाय वगैरे किंवा त्याचं काही विजन तू ठेवलं होतं तसं मी दोन हजार नऊमध्ये म्हणजे साधारण दोन हजार पाच सहाच्या आसपास माहिती आपल्याकडे एम आय डी सी साधारण त्या सुमारासच हे झाली कॅन्टीन्स म्हणजे त्यांचे म्हणजे त्यांचं हेच चालू होते फाउंडेशन चालू होतं कंपन्यांची जनरल मोटर्सचं का माहिती जे सी बीचं म्हणजे त्यांचं तिकडे वर्कर जे कन्स्ट्रक्शन चालायचं तिथं तेव्हा बाबा कॅन्टीन त्यांच्या वर्कर्सची त्यांच्या जे कन्स्ट्रक्शनचे लेबर असतात त्यांची ती कॅन्टीन्स असायची तिथे तर तिथे सप्लाय द्यायचा आपला तर मग त्याच्यानंतर कंपनी एस्टॅब्लिश झाल्या कंपनी एस्टॅब्लिश झाल्यावर तिकडे जी कॅन्टीन्स आली त्यांना ॲटोमॅटिकली तो सप्लाय चालू झाला दोन हजार नऊ नंतर एक एक कंपन्या वाढत गेल्या एक आमचं नाव तयार झालं तेव्हा दोन हजार नऊमध्ये एम आय डी सीचा सप्लाय आमचा बऱ्यापैकी म्हणजे वाढत चालला होता मी दोन हजार नऊ मध्ये शुभम कॉम्प्लेक्स मधला शॉप आम्ही फ्रँचायझी म्हणजे करून दुसऱ्याला हे करत असताना हे करत असताना खऱ्या अर्थाने मला वाटतं एमआयडीसी ज्यावेळेस येतो त्यावेळेस प्रत्येक जण त्या स्पर्धेमध्ये उतरतो की माझं प्रोडक्ट किंवा मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे मग या स्पर्धेचं तू ऍक्च्युअली म्हणजे कसं फेस केलं ही स्पर्धा आम्ही काय असं खूप हे नाही केलं प्रत्येक आता आमच्या प्रोडक्टचं बेसिकली कसं असतं क्वालिटी ऑर इंडस्ट्रीय सप्लाय खूप करून क्वालिटीवर डिपेंड असतो कारण की कॅन्टीन्समध्ये सप्लाय असतो कमीत कमी दीड कमी, दोन हजार वर्कर्स त्यांचा स्टाफ हा तो खाणारा आहे त्या कंपनीलाही तेवढी हे असते की आपण प्रोडक्ट कुठलं घेतोय हे कंपनीलाही पाहिजे असतं की माहीत आहे पाहिजे की हे बनतंय कुठं काय कंडिशनमध्ये बनते, कंडिशन बनते प्रोडक्टची क्वालिटी काय ह्या गोष्टीवर सॅम्पल्स जातात त्या सॅम्पल्सवर आमचे सॅम्पल्स ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे ठिकाणी पास होत होती आणि क्वालिटीच्या क्वालिटीच्या सगळ्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी आमच्या व्यवसायातली असेल ही क्वालिटी हॉटेल मॅनेजमेंटच तुला या गोष्टीमध्ये मध्ये बराचसा मला वाटतं काही कोर्स नक्कीच झाला ह्याचा जा नक्कीच झाला म्हणजे टेक्निकली जे नॉलेज होतं मला हे हॉटेल मॅनेजमेंट माझा बेकरी कन्फेक्शनरीचा कोर्स होता ते झालं आणि प्रॅक्टिकली नॉलेज मी हे हो लहानपणापासून मग मला सांग की तुमची ऑलरेडी तुमची जी मूळ गाव होती ती व्यवस्थित चालू होती हो तुमचं सेकंड ब्रांच ती सुद्धा वेल सेटल झाली हो। होती अशातच योगायोगाने आपल्या तळेगाव परिसरामध्ये मावळ परिसरामध्ये एमआयडीसी वाढली आणि त्याच्यात सोनेपे सुहागा म्हणजे तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट मिळत गेले मग हे सगळं असताना एक कुठंतरी तरी आपण विस्तार केला पाहिजे बेकरीच्या पलीकडं या प्रोडक्टचं मी प्रोडक्शन करण्यासाठी एक फॅक्टरी टाकली पाहिजे हा विचार मनात कसा आला कारण युजली कसं असतं की बाबा चला ही ब्रांच चालू आहे व्यवस्थित ती ब्रांच चालू आहे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा चालू आहे नाव आय एम सॅटिस्फाईड असं बऱ्याच जणांचं एक असतं बरोबर की नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा तू कसं काय की बाबा मी याच्या पलीकडून एक फॅक्टरी टाकली पाहिजे हे कसं डोक्यात आलं हे ॲक्च्युली थोडंसं काय म्हणतात त्याला थोडं सविस्तर बोलतो याच्यावर की हाच मुद्दा मेन आम्हाला ऐकायचा आहे नऊ पासून जेव्हा मी पूर्ण याच्यात आलो जे दोन हजार नऊ पर्यंत मी फक्त रिटेलिंग मध्ये होतो <laughs> प्रोडक्शन माहीत होतं पण पन पूर्णपणे त्याच्यात हे नव्हतं माझं की रोल नव्हता तेव्हा पूर्णपणे बाबाच बघत होते दोन हजार मध्ये मी जेव्हा ह्याच्यात आलो तेव्हा मी पूर्णपणे प्रोडक्शनमध्ये हे करायला लागलो प्रोडक्शनमध्ये पावलादीचं म्हणजे आमचं बेसिकली तुम्हाला सांगतो पावलादी खारी आणि टोस क्रिमरोलचं आमचं प्रोडक्शनचं प्रमाण खूप होतं hmm. पावलादी लिटरली दोन हजार नऊ पासून मी आल्यापासून तेरा चौदापर्यंत पाच ते सहा हजार लादी आमची गावात बनत होती रोज रोज म्हणजे पाच ते सहा हजार लादी पाव म्हणजे एका लादीत आठ पाव पन्नास पंचावन्न हजार पाव आमचे रोज साधारण गावात मला असं वाटतं की हा तळेगावातला सगळ्यात जास्ती आकडा असेल प्रोडक्शनचा मावळातला म्हटलं तरी काय हरकत नाही तर शेवटी मग गावातल्या ठिकाणी थोडी लिमिटेशन्स येत होती म्हणजे लोडिंग अनलोडिंगपासून सप्लायचे सर्विसचा आमचा अजून एक गोष्ट महत्वाची आमचा हा जो व्यवसाय आहे ना हा सर्विसवर खूप हे आहे त्याचं सर्विसला खूप महत्त्व आहे ह्याच्यात कारण की जेव्हा इंडस्ट्रीयल कॅटरिंगचं कसं असतं की मला त्यांचा जर लादी त्यांचा नाश्ता जर सहा वाजता चालू होणार आहे तर मला तिथे पाच वाजता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत मला तिथे त्यांना पाच वाजता सप्लाय देणंच देणं असतं कारण की त्यांना पुढे त्यांची लाईन चालू करायची असते मी त्यांना कुठलंही कारण नाही देऊ शकत की सर आज असं झालं किंवा आज माझ्याकडे हे असं आहे याच्यामध्ये एक्सक्यूज नाही याला क्यूज नाहीच म्हणजे तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात मला त्यांना सप्लाय देणंच देणं आहे त्या टाईमला लेट झाला ठीक आहे थोडाफार पाच दहा मिनटं पण मी म्हटलं त्यांची सहाची लादी आहे आज जरा तुम्ही ॲडजस्ट करा मी सातला देतो आठला देतो तसं नसतं त्यामुळे तिकडे गावात असताना थोड्या ह्या गोष्टीला आम्हाला थोडे लिमिटेशन म्हणजे टायमिंग हा फार महत्वाचा टाइमिंग खूप मला आठवलं की आमच्या रोटरीमध्ये बाबांच्या टाइमिंगची चर्चा होत असते की वडगाव मध्ये काहीतरी टायमिंगचा आणि गुड मॉर्निंगवाल्याचा <laughs> एक <से> फार <laughs> इंटरेस्टिंग किस्सा आहे तो नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल ऐकायला असं होत की चौऱ्याऐंशी पासून बाबा म्हणजे तळेगाव अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आमच्या व्यवसायात तळेगावकर वडगावकर यांचा खूप मोठा जे समता बेकरी ते कर, आज ही फॅक्टरी होण्यात तळेगावकर वडगावकरांचा पण खूप मोठा हात आहे ह्याच्यात मावळवासी तर आहेच पण तळेगावकर वडगावकरांचा खूप मोठा त्याला काय म्हणतात त्याला सपोर्ट म्हणजे आमचे प्रोडक्ट आम्ही चांगले बनवले त्यांनी त्याला उचलून धरले हे तळेगावकर वडगावकरांची म्हणजे त्याला त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो मी ने। ने। या माध्यमातून मी सर्व तळेगाववासी असतील वाडगावकरवासी असतील संपूर्ण मावळवासी असतील की एक उद्योजक एवढा मोठा होऊन सुद्धा आज तो त्याचे जुने दिवस की ज्यांनी त्याला या व्यवसायामध्ये एवढं मोठी झेप घेण्यासाठी सहकार्य केलं आणि त्यांनी आज खरं खरं तळेगावकर असतील वडगावकर असतील या सर्वांचं त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलंय खरंच हा तुझ्या तुझ्या असेल किंवा तुझ्या परिवाराचा मोठेपणा असतील किंवा तुमचे संस्कार म्हणायला हरकत नाही आणि मला वाटतं प्रत्येक तरुणानी कितीही मोठं झालं उद्योग क्षेत्रामध्ये तरी हे असे संस्कार हे आपण जतन केले पाहिजेत तर तो हे होतं म्हणजे चौर म्हणजे कसं होतं वडगावला जेव्हा गाडी जायची तेव्हा वडगावचा आमचा टायमिंग होता की सकाळी साडेसहा पावणे सातला गाडी वडगावची त्या टायम लोकलचा टाईम होता तो आहे हो सा हो जे वडगावमध्ये गाडी एंट्री केली की लोक जे लोकलला जायत असायची ती घड्याळ नाही बघायची ते घड्याळ नाही बघायचे की किती वाजले अरे गाडी आली बेकरीची पळा म्हणले लोकल सुटेल ही म्हणजे तुमच्या बेकरीचा गाडीचा टायमिंग एवढा परफेक्ट होता की तो टायमिंग बघून लोक म्हणायचे की आता लोकलचा टाइमिंग झाला पळा ते बाबांनी साधारण चौऱ्याऐंशी पासून ते बाबा वडगावला ऑलमोस्ट दोन हजार चार पाच पर्यंत स्वतः गाडीवर जायचे हे ड्रायव्हर होते पण ती त्यांची पण एक ती सवय झाली होती म्हणजे बाबा स्वतः गाडी जायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून म्हणजे जेव्हा बेकरी स्टार्ट केली तेव्हापासून बाबाच गाडीवर जायची एक माणूस बरोबर घेऊन स्वतः म्हणजे कस्टमरची डायरेक्ट वन टू वन कॉन्टॅक्ट होता म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं की हे जे काही संस्कार बाबांनी जपले आणि त्याचा जे आपण यशाची फुळे पाहतोय म्हणजे खऱ्या अर्थाने बाबांनी खूप चांगले संस्कार तुला या माध्यमात म्हणजे हा जो डोलारा आहे हा त्यांच्याच पायावर उभा आहे ना त्यांनी तो एक बेस दिला मला त्याच्या पुढे मी हे केलं तो बेस महत्वाचा एवढं सगळं होत असताना चांगलं प्रोडक्शन चांगलं होतं सेल चांगला होता एमआयडीसीचे कॉन्ट्रॅक्ट होते मग याच्या पलीकडे जाऊन फॅक्टरी टाकायची प्रोडक्शन करायचं ते, ते पण हे स्वप्न कसं पाहिलं हे डोक्यात कशी आली झालं दोन हजार नऊ मध्ये साधारण मी तुम्हाला ते सर्व्हिस मध्ये थोडस हे येत होत आता अजून कंपन्या तेव्हा वाढत होत्या शेवटी तिकडेच एक लिमिटेशन होतं की बाबा आता ह्याच्या पुढे मी इथे वाढू शकत नाही मग एक तर तुम्ही समाधानी राहा बाबा नाही मला याच्या पुढे जायचं नाही किंवा तुमचं एक काहीतरी ध्येय पाहिजे की बाबा मला इथपर्यंत जायचं आहे हे मला करायचं आहे तर मी म्हटलं की आता इथून आपण काहीतरी बाहेर हे करू की आता शेवटी लिमिटेशन्स आहेत कुठल्याही गोष्टीत सकाळी दोन वाजता तीन वाजतापासून आमच्या गाड्या चालू व्हायच्या पाठी पहाटे बाहेर पडायला मग आता म्हटलं शेवटी आजूबाजूचे गावठाणात बेकरी होती आजूबाजूच्या लोकांना त्रास त्रास आपण किती द्यायचं हे पण त्याला आणि त्यांचंही सहकार्य कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला तेलिआळीत आमच्या म्हणजे शेजारच्यांचा कधी हे नाही की एक बाबा यांच्या गाड्या दोन वाजता जातात तीन वाजता जातात आवाज होतोय पण कधी त्रास नाही त्यांचंही एक खूप मोठं सहकार्य आहे तिथून मग म्हटलं शेवटी आपल्यालाही या गोष्टी पाहिजेत की आपल्यालाही पुढे जायचंय ह्याच्यातून हे करायचे एक नवीन बदल पाहिजे काळानुरूप बदललं पाहिजे काही गोष्टी बदलत असतात त्याच्यानुसार मग आम्ही साधारण दोन हजार सोळा चौदा पंधरा पासून आम्ही जागा बघायला सुरुवात केली सुरुवात केली कि की आता आपण इथून बाहेर पडायचं म्हणजे आता एक तू निश्चय केला होता की मला आता था था मदे आ, मला एक प्लांट प्लांट मध्ये प्रोडक्शन मध्ये फॅक्टरी स्वरूपामध्ये तुला हे करायचं होतं म्हणजे आता जो आपण रोहनचा दोन हजार चौदा पंधरा पर्यंत जो आताचा प्रवास पाहिला त्यातनं एक जाणवलं खूप छान वाक्य आहे बाबासाहेब पुरंदर यांचं की ध्येयासाठी वेडे व्हा आणि वेडीच लोक इतिहास घडवतात खऱ्या अर्थाने रोहनने ते त्याच्या मनामध्ये एक ध्येय बाळगायला सुरुवात केली होती ठीक आहे सुरुवातीला काही लोक आपल्याला वेळेत काढतात रोहन तू एवढ्या छोट्याशा बेकरीतनं एवढा मोठा प्लांट कसा काढणार पण मला असं वाटतं की तीच नंतर लोक आपलं आदर्शक आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या पुढे हे जिवंत उदाहरण आहे एका नव तरुणाचं की त्यांनी बेकरी म्हणजे आत्तापर्यंत आपण एक स्वप्न काय पाहतो विशेषतः मराठी लोक की माझी एक बेकरी आली असली पाहिजे पण मला वाटतं खऱ्या अर्थाने मला सुद्धाच या रोकटोकच्या माध्यमातून खरंच अभिमान वाटतो की त्यांनी बेकरीच्या पुढं जाऊन एक माझी स्वतःची फॅक्टरी असली पाहिजे त्याच्यात प्रोडक्शन झालं पाहिजे त्या मालाचा विस्तार हा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर झाला पाहिजे त्या प्रवासाकडे आपण नक्की पुढे येऊच्या ही मुलाखत अशीच आपण पुढे पाहत राहूया मला वाटतं था, खऱ्या अर्थाने आज आपण सर्व तरुण विशेषतः मावळातले रोहनची जी संघर्ष कथा ऐकण्यासाठी आपण आतूर आहोत की आता त्याचा समता बेकरीपासून तर गुड मॉर्निंग पर्यंतचा प्रवास आपण सर्वांनी ऐकला असेल आता पुढे त्यांनी जी एक मोठी गरुड झेप घेतली ती झेप कशी घेतली त्याच्यासाठी त्याला कोणाचं सहकार्य लाभलं हे त्यांनी सगळं कसं मॅनेज केलं हे आपण नक्कीच त्याच्या माध्यमातून रोहनच्या माध्यमातून ऐकू रोहन तुला पहिला प्रश्न खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एखादी फॅक्टरी तसं पाहायला गेलं तर मोटा हे खूप मोठं स्वप्न आणि मला वाटतं की अगदी तू तिशी मध्ये होता त्यावेळेस आणि तिशी मध्ये हे स्वप्न म्हणजे खूप मोठं झालं तर याच्यासाठी तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी जागा असेल किंवा तुझं आर्थिक नियोजन असेल आपण ह्या दोन मुद्द्यांवरती पहिलं कारण प्रत्येकाला आ, एक तरुणांना एक आ, एक स्वप्न असतं बाबा मी माझी स्वतःची फॅक्टरी टाकवायची पण प्रत्येकापुढे प्रश्न काय असतो की बाबा मी आर्थिक नियोजन कसं करायचं मग मी जागा कशी मिळवायची बरोबर की नाही तर या सगळ्याचं मला वाटतं मला वाटतं मावळ असलेलं उत्तर तुझ्या माध्यमातून आपण मिळेलच म्हणजे सुरुवातीपासून सांगतो की दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही साधारण जागा बघायला सुरुवात केली बघितलं म्हणजे लिटरली म्हणजे मावळत बघितल्या आपल्या तळेगाव एम आय डी सीच्या आसपास बघत होतो एक साधारण दीड दोन वर्ष मला पाहिजे तशी जागा स्पॉट मिळत नव्हता जे माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती की ह्या हेनी फॅक्टरी करावी त्याशी जागा मला मिळत नव्हती साधारण त्याला दोन हजार नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे दोन हजार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या आसपास संतोष शेळके संतोषांना शेळके त्यांच्याकडून मला जागा उपलब्ध झाली त्यांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे म्हणजे माझी फॅक्टरी उभी राहणं त्यांनी जागा उपलब्ध करून दिली तिथे मग आम्ही आता म्हणजे प्लांट आता जागा तर मिळाली पुढचा आता हे आला एक एक त्याच्यात छोटंसं तुला मध्ये इंटरप करतो की मग व्यव एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्यांच्या मनातला की व्यवसाय करत असताना प्रत्येकाला असं वाटत असत की बाबा फॅक्टरीला जागा ही स्वतःचीच पाहिजे का किंवा ती लीज वर म्हणा रेंट वर म्हणा चालती का असं काय माहिती का शेवटी कसं आहे आपल्याकडे भांडवल किती आहे हे पण आपण बघितलं पाहिजे म्हणजे भांडवल हे खूप मोठा याच्यात सगळ्यात महत्वाचं आज फॅक्टर तोच आहे भांडवल आज माझ्याकडे भांडवल आहे किती हे पण सगळ्यात महत्वाचं आहे की पहिला आम्ही स्वतःच्या जागेच्या हिनी पण बघितली नाही असतला काय नाही प्रयत्न केला पण शेवटी ते बजेट खूप मोठं जात होत कारण की अजून एक मध्ये एक गोष्ट वेगळी मध्ये घेतो मी आम्ही तेव्हा पावलादी मशीनवर बनवता येईल का हा एक विषय मग सांगायचा राहिला पावलादी वाढत होती आमची म्हणजे पाच हजार चार हजार त्याच्या पुढे ऑर्डर येत होत्या पण आम्ही घेत पण नव्हतो पण आता हे वाढवायचंच आहे तर म्हटलं आम्ही मशीन घेणार घेऊ म्हणलं पाव बनवायची आपल्या इथे खूप चौकशी केली के म्हणजे लिटरली मॅन काही मशीनरी मॅन्युफॅक्चरवाल्यांनी पावाची कुठं मशीन असते का पाव काय मशीनवर बनतात का पाव काय हा काय मशीनवर बनवायचा हे आहे का अशातले हे होते जे म्हटलं नाही म्हटलं जे आता आपण जे करतो आहे क्वांटिटीमध्ये जायचं आहे तर आम्ही तेव्हा यूट्यूबवर बघता बघता बर्गरची एक लाईन मी बघितली बर्गर 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 बन, बन्स बनवायची बन्स बर्गर बन्स बनवायची जर्मनीची लाईन होती ती मी बघितली की म्हटलं आता आपण फॅक्टरीमध्ये जाणार सेटअप आहे मोठा आहे तर पाव पण हे सुरुवातीलाच ठरवलं होतं की आपल्याला ही जर मशिनरी लावायची सेटअप पाहिजे मग त्याने आम्ही फॅक्टरीच्या इकडे चाललो होतो मग ती लाईन मी यूट्यूबवर बघितली की अशी अशी आहे तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की असं असं आमचं हे आहे त्यांना आम्ही फोटोज पाठवले किंवा मला हे प्रोडक्ट इथे बनवायचं आहे जर्मनी जर्मनीला की हे प्रॉडक्ट आम्हाला इथे बनवायचं आहे की ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो का तर त्यांनी पहिले सगळे म्हणजे सगळे साइजेस त्याचं रेसिपी हे त्यांनी पहिले आमच्याकडून घेतली त्यांनी तिथे त्यांच्या ते लेवलवर ट्रायल केलं आहे आणि मग ते म्हणले की हे होऊ शकतं म्हणजे ग्रेट म्हणजे हा संपूर्ण मला वाटतं भारतातला पहिलाच प्रयत्न असू शकतो हो हो पहिला प्रयत्न होता तो भारतातला पहिला प्रयत्न होता पावलादी मशीन वर बनवत याच्या आधी भारतात मशीन पाव म्हणजे बनत होते पण पूर्ण असे ऑटोमॅटिक म्हणजे फक्त गोळे बनत होते जे गोळे बनवायचे मशीन होते पण ते गोळे म्हणजे कसे असे Uh, पूर्ण येणे नव्हते हो की तुम्ही फक्त पीठ ठेवायचं ते डो uh, डिवायडर म्हणून एक मशीन येतं त्याच्यावर ते डो डिवायडिंग करायचं ती प्लेट घ्यायची आणि ते डो गोळे परत हाताने ठेवायची म्हणजे ती काय ॲटोमॅटिक मशीन नव्हती हो पण आमचं याच्यात होतं की आणायची तर ॲटोमॅटिक म्हणजे अनटच प्रोडक्ट आलं पाहिजे एवढे ॲटोमॅटिक तर ला मग आम्ही साधारण नोव्हेंबर दोन हजार पंधरा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये आम्ही मी आणि बाबा आम्ही जर्मनीला जायचं आमचं ठरलं तर मग ह्यात पण एक मजा आहे की आम्ही मैदा इथून पाठवला हो होता तिकडे अरे बापरे म्हणजे <laughs> तिकडे पाव बनतील मैदा तिकडे पण आहे शेवटी आपल्या इथल्या मैद्यावर ते झाले पाहिजे ना <laughs> लक्षात आम्ही मैदा इकडचं रॉ मटेरियल जे इकडे मिळतं हो ते सगळं आम्ही आधी जर्मनीला पाठवलं होतं त्यांच्या इथे मग ते इथं ते झाल्यावर मग आम्ही जर्मनी तिकडे ज्या ट्रायल झाल्या साधारण आठ दहा दिवस होतो आम्ही तिथे ती बर्गर पंची लाईन होती ती त्यांनी आम्हाला चेंजेस हे करून जे आपल्या इकडच्या मैद्यावर तिकडे ट्रायल झाल्या मग ती त्यांनी चेंजेस करून ती तिकडे सक्सेसफुल ट्रायल झाल्यावर मग आम्ही तिथं मशीन फायनल केली आणि Uh, साधारण सहा सात महिने लागले त्याला यायला म्हणजे सगळं uh, बर्गरची लाईन पावला देत म्हणजे बघा नक्की ऐकावं की आपण ज्याविषयी एखादा व्यवसाय करतो अभ्यास आणि त्याच्यात ना क्रिएशन हे किती महत्वाचं असतं हे आज पलट रोहननी आपल्याला दाखवून दिले की एक बर्गर पनची लाईन त्यांनी याच्यामध्ये मॉडीफाय करायला जर्मन लोकांना त्याच्यामध्ये तर ही तो जसं सांगतो की महाराष्ट्रीतली नव्हे तर भारतीय कदाचित मशीनरी ऑटोमॅटिक मशीनरी पावला ती मशीनरीचा एक विशेष सांगतो तुम्हाला त्याच्या स्पीड म्हणजे साडे नऊ हजार पाव तासाला व्हायचे पाव तासाला म्हणजे आपल्या लादीचा हिशोब जर धरला तर साडे अकराशे लादी त्याच्या तासाला होत होती म्हणजे मागे हॉपरमध्ये डो टाकायचा फक्त त्याच्यावर डिवायडिंग राउंडिंग मोल्डिंग पासून पॅनिंग पर्यंत म्हणजे एमटी ट्रे ठेवायचे त्यात पॅनिंग व्हायचं आणि साधारण मला साडे अकराशे लादी बनवायला तीन ते चार तास चार, चार तास ता लागतं एक तासात व्हायचं खऱ्या अर्थाने तू आता व्यवसायाला एक हायटेक करायचं उद्देशाने त्याच्यात मग आम्ही पुढे आणायची लाईन ठरलं मग आता दुसरा विषय आला इथे भांडवल बरोबर ती लाईनच ऑलमोस्ट आपल्याकडे लँडिंग वन पॉईंट एट करोडपर्यंत गेली म्हणजे सगळ्या ड्युटी येते हे करून भांडवल उभं करणं खूप याच्यात हे होतं आता भांडवल उभं करायचं असं आम्ही काय तेवढे भांडवलदार नव्हतो बरोबर रेकॉर्ड चांगलं होतं आमची बॅलन्सशीट चांगली होती गुडविल होतं मार्केटमध्ये मा चांगलं तर ह्याच्यात आम्हाला कल्याण जनता सहकारी बँकेचं खूप मोठं सहकार्य लाभलं स्टेशनची आपली स्टेशनला त्यांची शाखा आहे कल्याण जनता सहकारी बँक त्यांचं ह्याच्यात आम्हाला भांडवल उभं करण्यात म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं या माध्यमातून आज रोहननी आभार व्यक्त केले कल्याण जनता सहकारी बँकेनी तर नक्कीच मला वाटतं बँकेचे जे काही पदाधिकारी ऐकत असतील त्यांच्यासाठी नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे की आज खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा तुम्ही लोकांनी बँकेने याच्यामध्ये उचललेला आहे म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे जसं चौऱ्याऐंशी साली रुपी बँकेचं सहकार्य होतं समता बेकरी गुड मॉर्निंग बेकरी उभी करण्यात तसं हे गुड मॉर्निंग बेकर्स उभं करण्यात प्लांट कल्याण जनता सहकारी बँकेचं सहकार्य म्हणजे खऱ्या अर्थाने आता तू आम्हाला जो तुझा जा, जागेचा प्रश्न कसा तू मार्गी लावला किंवा आर्थिक प्रश्न कसा लावला hmm. आता याच्या पुढे खऱ्या अर्थाने लेबर्स आले no. मशिनरी आल्या मॅनेजमेंट आलं मार्केटिंग आलं या hmm. सगळ्या गोष्टींवरती हो थोडासा तू आम्हाला विश्लेषण करावं uh, आता प्लांटमध्ये शिफ्टिंग झालं मशीन आली साधारण दोन हजार सोळा जून मधच्या आसपास मशीन आली जर्मनीवरून साधारण किती मशीन तू हे केलं होतं इम्प्लांट केलं होत्या साधारण टोटल माझ्याकडे अठ्ठावीस एकोणतीस मशिनरी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आता ओव्हन्स बरोबर बर, शिटर मिक्सर बर, बर, हे तर आ, हे अठ्ठावीस ते एकोणतीस यात सगळं काही आमच्या जुन्या फॅक्टरीतल्या मशीन्स होत्या काही नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे हे केल्या होत्या तर आ, हे चालू झाल्यावर की आता हे इथं तर आलो आहे पाण्यात तो उडी मारली आहे आपण इंडस्ट्रीय जर करतोच त्याच्याबरोबर आपण रिटेल पण करावा दहा हजार स्क्वेअर फुटाची आज फॅक्टरी आहे आप आपली याच्यात रिटेल पण झाला पाहिजे तर त्याने यायचा प्रयत्न केला म्हणजे प्रयत्न केला के चालूच केला आम्ही तिथे आम्ही बेकनॅक म्हणून आमचा रिटेलचा ब्रँड आहे तो आम्ही दोन हजार सोळाला तिकडे बेकरी स्टार्ट केल्यावर गुड मॉर्निंग वरून गुड मॉर्निंग तर आहेच नाही असं नाही गुड मॉर्निंग तर आहेच बेकनॅक हा आमचा ट्रेडमार्क आहे ट्रेडमार्क म्हणजे बेकनॅक बाय गुड मॉर्निंग बेकर्स असं हे होतं तर बेकनॅकच्या नावाने आम्ही रिटेल स्टार्ट केला म्हणजे इंडस्ट्रियल बिझनेस तर आम्ही करतच होतो पण एक एवढ्या मोठ्या प्लांटमध्ये तुम्ही एकाच इंडस्ट्रीवर अवलंबून नाही राहू शकत बरोबर तुम्हाला तुमचा बेस हा मोठा पाहिजे तुमचा काय म्हणतात त्याला रेव्हेन्यू हा एकाच ठिकाणाहून नाही आला पाहिजे रेव्हेन्यू हा सगळे ठिकाणून आला पाहिजे त्याचा फायदा आम्हाला आत्ता लॉकडाऊनमध्ये झाला ते पुढे मी सांगतो तुम्हाला रेव्हेन्यू हा सगळ्या ठिकाणून आला आला की त्याचं हे तर बेकनॅक आम्ही स्टार्ट केलं दोन हजार सोळामध्ये बेकनॅकचे आमचे साधारण तेव्हा पाच ते सहा प्रोडक्ट होते तर आम्ही बेकनॅक स्टार्ट केलं बेकनॅक आम्ही आत्ता ऑलमोस्ट आमचे आम्ही बेकनॅकमध्ये आमचे आठ ते दहा सुपर स्टॉकिस्ट आहेत हो म्हणजे आत्ता आम्ही नगर जिल्हा करतो नगर जिल्ह्यात पुणे जिल्हा करतो मुंबई आम्ही नवी मुंबई मुंबई रायगड ठाणे सेंट्रल मुंबई आणि वेस्टर्न मुंबई म्हणजे विरार नाला पूर्णपणे कव्हर करतो दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंतचा हो हा रिटेलचा विस्तार आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुड मॉर्निंगचे प्रोडक्ट जातात साधारण या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्याच्या पुढे आम्ही आता वाढवत आहे सांगली सातारा कोल्हापूर मला म्हणजे एक विचारायचं की आता तू फॅक्टरी सुरू केली प्रोडक्शन सुरू केलं आता तुझं स्वप्न आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले रिटेलर्स आपले सुपर स्टॉक असाय पण हा प्रवास सोपा नसतो नाही नक्कीच कारण गुड मॉर्निंग हा ठीक एक मावळपुरता मर्यादित एक चांगला प्रोडक्ट आपल्या सर्वांना माहीत होता पण या लोकांनी कसा विश्वास दाखवला किंवा इथं तू विस्तार कोणत्या मार्केटिंग स्किलनी केलं म्हणजे रिटेलचा ब्रँड एखादा ब करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातला असो फूडमधलाच असं काही नाही कुठल्याही ह्याच्यातला असो की तुम्ही रिटेलमध्ये एखादं प्रोडक्ट आणता रिटेलचं प्रोडक्ट कधी जातं की जे तुमची प्लेसमेंट म्हणजे काउंटरवर जेव्हा एखाद्या रिटेलरच्या शॉपवर जेव्हा जातं तेव्हा तुमची प्लेसमेंट झाली असं आपण म्हणू शकतो ती प्लेसमेंट व्हायला मला चार वर्ष लागले सर अरे बापरे म्हणजे दोन हजार सोळा ला सुरू केलं प्लेसमेंट व्हायला आम्हाला चार वर्ष गेली त्याच्यात म्हणजे हा तसा फार संघर्ष म्हणजे लिटरली अशी गोष्ट होती की ऑर्डर म्हणजे आमच्या पर्यंत दोन अडीच लाखाचा गाडी जायची भरून आणि दीड दोन महिन्यांनी तशीच आपली परत गाडी पाठवायची तो माल रिटर्न आणायचा तो माल डिस्पोज कराय म्हणजे त्याची विल्हेवाट लावायची परत फ्रेश माल पाठवायचा म्हणजे सुपरस्टॉकिस्टला डिस्ट्रीब्युटरला तुमच्या प्रोडक्टबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला खूप मोठा संघर्ष करायला लागतो त्याच्यासाठी तुम्हाला सेल्स टीम ही चांगली मिळणं खूप गरजेचं असतं थोडा था। वाईट अनुभव आहे माझा त्याच्यात सेल्स टीम आम्हाला सुरुवातीला एवढी हे नाही मिळाली म्हणजे त्याच्यामुळे आता काय झालं ते नंतरच आहे पण त्याच्यामुळे सेल्सला थोडासा आम्हाला हे झालं पण एक गोष्ट त्यातून सांगायची मला तुम्हाला ह्यातून अनुभव खूप मोठा चांगला मिळाला म्हणजे बाबांनी मला लिटरली सतरा अठराला सांगितलं की तू जोपर्यंत स्वतः मार्केटमध्ये जात नाहीस तू जोपर्यंत रिटेलर शॉपपर्यंत तुझा प्रोडक्ट पोचवत नाही तोपर्यंत तुझी ऑर्डर पुढे होणार नाही म्हणजे तुझी प्लेसमेंट व्यवस्थित होणार नाही बरोबर दोन हजार सतरा अठराच्या एंडपासून हे चालू केलं मी स्वतः त्याच्यात उतरलो दोन वर्षाचा अनुभव होता त्याच्या आधी सेल्स टीमचा की ते कसं करतात त्यांच्यामुळे आपल्याला काय नुकसान झालं की आपण काय केलं पाहिजे Uh, मग त्याच्यातून मग मार्केटमध्ये गेलो मार्केटचा अनुभव चांगला आला मग प्लेसमेंट व्हायला लागली चांगली प्लेसमेंट जशी तुमची होत जाते तशा ऑटोमॅटिकली तुमच्या ऑर्डर जनरेट होत जातं ते प्लेसमेंट झाली तुमचा प्रोडक्ट एकदा चांगलं आहे हे कळलं लोकांना की तुमची ऑर्डर ऑटोमॅटिकली डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर जनरेट होते डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर जनरेट झाली की सुपरस्टॉकिस्टकडे ऑर्डर जनरेट होते सुपर स्टॉकिस्ट कडे की आपल्याला ती ऑर्डर येते म्हणजे साधारण हा प्रवास जो आहे हा रिटेल बेकनॅक रिटेलिंग साठी मला साधारण साडेतीन ते चार वर्ष गेले म्हणजे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये बरेचसे तुला अपडाऊन पण आले असतील भरपूर बरासा लॉस पण सहन करायला भरपूर लॉस मग हे सगळं करत असताना माणूस आपल्यासारखा एक विशेष तरुण तर थोडस डिप्रेशन म्हणा किंवा थोडस नेगेटिव्हिटी म्हणा येते ना मग याच्यामध्ये मला वाटतं की बाबांचा सपोर्ट तर होता पण मग याच्यामध्ये तुझ्या आईनी तुझ्या आई मातोश्रींनी किंवा तुझ्या धर्मपत्नी याच्यामध्ये तुला एक मॉरल सपोर्ट आपण ज्याला म्हणतो नक्कीच भरपूर होता म्हणजे मला घरून सपोर्ट खूप छान होता आणि आमचे सद्गुरू म्हणजे जीवनविद्या मिशन तुम्ही नाव ऐकलं वामनराव पैंच पैंचं पाई। की आमच्या तुम्ही पॉझिटिव्हिटी तुमच्यातली गेली नाही म्हणजे तुमच्यात पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी तुमच्यात आलीच नाही पाहिजे ही खूप महत्वाची असते म्हणजे तुम्हाला आता अजून एक हे सांगतो की एवढ्या ज्याच्यासाठी केला अट्टहास म्हणजे ही गोष्ट सांगायला मला म्हणजे वाईट वाटतंय मला मशीन विकायला लागली

खऱ्या अर्थाने पाहतो आहे की ज्यावेळेस एखादी व्यक्ती स्वतः त्या संघर्षामुळे प्रवास करत असती आणि आज आज तीन चार वर्षानंतर यशस्वीनंतर त्या प्रवासाचे जे संघर्षाचे दिवस आठवतात खऱ्या अर्थाने आज रोहन एवढा भावनिक झालेला आहे आणि मला वाटतं की म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी तो प्रवास पाहिला आहे त्यांनी सगळं त्या प्रवासातनं अनुभव घेतलेले आहेत आणि मला वाटतं की आज ते त्याच्या चेहऱ्यावरनं आपल्याला जाणवतं आहे ती मशीन मला आ, हे करायला लागली कारण की इंडस्ट्रीयल सेल थोडा दोन हजार सोळापासून कमी होत गेला होता थोडंसं रिसेशन म्हणा याच्यामुळे पावाचं प्रमाण कमी होत होतं पण आमच्या दृष्टीने ते म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी कुठेतरी पाहिजे डिप्रेशन येतं नाही असं नाही तरुणांना म्हणा आज तुम्ही एवढ्या मोठ्या ह्याच्यात उडी घेता साधा आमचा हजार दोन हजार स्क्वेअर फूटमधली आमची बेकरी आज आम्ही दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये नेली होती तर आ, हे डिप्रेशन येणं स्वाभाविक आहे पण आपण त्याच्यातून बाहेर कसं पडतो हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे तुमची पॉझिटिव्हिटी तुमच्यात तेवढी पाहिजे तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट होता मला तेवढा छान माझी पत्नी शर्वरी आई बाबा म्हणजे लिटरली मुलं पण म्हणजे असा कधी त्यांचं हे नव्हतं की पप्पा मला हेच पाहिजे किंवा मला तेच पाहिजे त्यांना हे गोष्टी हे घेण्यासारख्या आहेत म्हणजे यातून अनुभव खूप चांगला आहे की खूप ह्याच्यातून आम्ही हे गेलो तो डाऊनफॉल आला पण जेव्हा मी म्हटलं तुम्हाला की सुरुवातीला की आपला रेव्हेन्यू जिथून हे होतो हा वाईट पाहिजे की समजा एखादा इथून जर तुम्हाला स्टॉप झाला तर दुसरीकडून तरी तुमचा हे जाला। जाला। आला पाहिजे तर तिथे आम्हाला बेकनॅकचा आम्हाला हे मिळालं आणि जे आ, मशीन हे झालं त्याचं ते जे होतं ते चांगल्यासाठी तेव्हा खूप वाईट वाटलं जे असं म्हणजे माणूस कुरवाळत तसं असं मी मशीनला कुरवाळून पाठवलंय हो अं आ... आ... मग तिथे जे होतं चांगल्यासाठी होतं म्हणतात ते झालं पावलादीचं प्रमाण कमी झालं काय पाहतो विशेषतः मराठी लोक की माझी एक बेकरी आली असली पा, पाहिजे पण मला वाटतं खऱ्या अर्थाने मला सुद्धाच या रोकटोकच्या माध्यमातून खरंच अभिमान वाटतो की त्यांनी बेकरीच्या पुढे जाऊन एक माझी स्वतःची फॅक्टरी असली पाहिजे त्याच्यात प्रोडक्शन झालं पाहिजे त्या मालाचा विस्तार हा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर झाला पाहिजे त्या प्रवासाकडे आपण नक्की पुढे येऊच्या ही मुलाखत अशीच आपण पुढे पाहत राहूया मावळ रोखोकच्या माध्यमातनं आपण रोहनची मुलाखत तर पुढे ऐकतच राहणार आहे परंतु मावळ रोखोक या कट्ट्याचा विशेष जो आमचं उद्देश आहे तो म्हणजे प्रत्येक मावळ तालुक्यामधल्या तरुणांनी या माध्यमातनं एक उद्योजक व्हायचं स्वप्न पाहिलं पाहिजे त्याच्याबरोबर त्याला त्याच्या मातोशींनी सुद्धा त्याला सपोर्ट कसं करावं त्याच्या मातोशींच्या काय भावना आहेत हे आपण ह्या माध्यमातून ऐकणार आहे तर मला वाटतं आज रोहन तसा म्हणजे फार एक तीसी पस्तीसीतला तरुण आज या एज मध्ये तो एवढा सक्सेसफुल होतोय तर नक्कीच मला वाटतं त्याच्या आईसाठी त्याच्या मातोशीसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे तर मला वाटतं आपण डायरेक्ट रोकटोकच्या माध्यमातून त्याच्या मातोशींशी संवाद साधूया नमस्कार, नमस्कार आज तुम्ही मला वाटतं की रोहनचा प्रवास हा गुड मॉर्निंगपासून आता एवढ्या मोठ्या एका फॅक्टरी पर्यंत पाहिलेला आहे त्याला वेळोवेळी तुम्ही सपोर्ट केलेले तर आज एक ज्यावेळेस आपला मुलगा आज एवढा मोठा उद्योजक होतोय आज त्याची रोकटोकच्या माध्यमातून मुलाखत होती है। तो मला वाट हा क्षण आपल्यासाठी कसं आहे खूपच आनंददायी आहे म्हणजे मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा आणि माझ्या सुद्धा कसं आहे एटी मध्ये जेव्हा समता बेकरी आम्ही चालू केली आम्ही दोघं सर्विस करत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं व्यवसाय जर चालला नाही तर आपल्याला गावी जाऊन शेती करावी लागेल अरे आम्ही पकडावा लागेल तर ती तयारी ठेवली होती ते विचार माझ्याकडे होतेच आणि रोहनने सांगितल्याप्रमाणे आमचे सद्गुरू वामनराव पैंनी पण सांगितलंय जेव्हा तुम्ही व्याप वाढवता हा तेव्हा ताप हा होणारच तेव्हा ती तुम्ही तयारी ठेवायची आणि मग तोच सपोर्ट मी वेळोवेळी रोहनला देत गेले आणि त्याच्यात त्यांनी ते पॉझिटिव्हिटी त्याची कायमच ठेवली त्याचा म्हणा म्हणजे मला तो त्याचा आनंद वाटतो की त्याचा त्यांनी लहान वयातच या उद्योगात आला त्याच्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळाला त्यांनी आमचं पण सांगितलं की आम्ही त्याला कुठला हे केला नाही फोर्स केला नाही की पण तो आपोआपच आला पण माझ्या मित्रमैत्रिणी नातेवाईक नातेवाईकसुद्धा म्हणतात की तुमचा व्यवसाय त्यांनी सांभाळल्यामुळे तुम्ही किती रिलॅक्स राहिलात म्हणजे परत त्याला पण त्यांनी जी काही झेप घेतली आमचा पाठिंबा असो बायकोचा असो वडिलांचा तर वेळोवेळी होताच पण त्यांनी म्हणजे झेप म्हणजे त्यांनी खरं म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी उडी घेतली तुम्ही पण त्याचं उद्योगरत्न देऊन पुरस्कार केला त्याच्यामुळे त्याला अजून एनर्जी आली आणि म्हणूनच मला त्याचा म्हणजे माझ्या मुलाचा खूपच वाटत मला वाटतं की या माध्यमातन नक्कीच तरुण तर रोहनचे आदर्श घेतीलच पण तुम्ही एक त्याची आई म्हणून एक नक्कीच आपल्या या मावळ परिसरातील सर्व माझ्या माता भगिनींना नक्की काय ह्याच्यातनं तुम्ही संदेश देऊ इच्छिता कसं आहे आपल्या ह्याच्यात म्हणजे आपण उद्योगी होत नाही त्याचं कसं स्वप्न होत मी उद्योग करणार आणि तरुणांना उद्योग म्हणजे देणार दे, आणि त्याच्यामुळे त्यात की म्हणजे आयाने सुद्धा म्हणजे दहा ते चार आता काही जॉब राहिलेला नाहीच आहे जॉबचा ना आहे की नोकरी न करता उद्योगी व्हावं गव्हर्नमेंटच्या काही फायदा घ्यावा तो आम्हाला झाला नाही तेही सांगते आम्ही आम्हाला पुढे बसलो नाही पण काही जणांना त्याचा फायदा होतो तो घ्यावा बँका आहे तुम्हाला भांडवल लागतो म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आज तुमचा जो संदेश आहे मला वाटतं की तो असा आहे की होना द्याव। तुम्ही तुमच्या मुलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं जे रोहनच्या आईनी प्रोत्साहन दिलं ते मला वाटतं प्रत्येक आईनी द्यायला हरकत नाही आणि खरोखर तुम्ही आमच्या कट्ट्यावरती आला हे आमच्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद अ आज आपल्या या कट्ट्यावरती एका नवतरुण उद्योजकाच्या धर्मपत्नी मला वाटतं की खरोखर प्रत्येक चांगल्या पॅचमध्ये तर पत्नीबरोबर असतीच पण बॅड पॅचमध्ये जी पत्नी सपोर्ट करती ते खरं एक जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे मी शर्वरी मॅडमचं आमच्या कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत करतो काय म्हणजे आज तुम आज तुम्ही त्यांचा बॅड पॅच पाहिलेला आहे त्यांचा संघर्ष पाहिलेला आहे आणि आज ज्यावेळेस आपल्या मिस्ट्रांची मुलाखत होती आहे आज तुमच्यासाठी हा कसा आहे मॅडम खूपच आनंद होतोय म्हणजे असा क्षण येणं हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे एवढी दखल घेतली जातीय आणि मला सांगायचं तर असं म्हणजे की आमचं लग्न दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हा प्रवास मी सगळ्यांनी सांगत आहे फक्त दोन हजार सोळा आम्ही सगळ्यांनीच खूप संघर्ष बघितलेला आहे तर त्या संघर्षामध्ये असं झालं की कधीही हे कधीही खचले नाहीये त्यामध्ये म्हणजे थोडंसं निराश होणं किंवा अ वाटणं आता कसं पुढे काय पण कधीही त्यांच्यात ती नेगेटिव्हिटी आलीच नाही एक पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो ना किरण त्यांच्या अंगामध्ये तो होता आणि नाही आपल्याला आता समुद्रात उडी घेतलेली आहे समुद्रात आता कितीही लाटा येऊ देत वादळ येऊ दे, दे। पण ते पार करत आता किरा किनाऱ्यापर्यंत आम्ही आम्ही आलेलो आहोत तर ते मला खरंच खूप आनंद वाटतो की त्यांनी कधीही न खचता आत्ता ही एवढी मोठी उडी घेतलेली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आता हे प्रॉडक्ट्स पोचलेत खूप म्हणजे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या पत्नीनी हा जो संघर्ष पाहिलेला आहे आणि त्या स्वतः साक्षीदार या संघर्षाच्या आणि मी खरोखर त्यांचं सुद्धा कौतुक करतो कारण ह्या संघर्षामध्ये आई वडील तर नेहमी पाठीशी असतातच पण त्यांची धर्मपत्नी सुद्धा खंबीरपणे उबर, खुर खुर आज त्यांच्या मागे उभे उभी राहिली त्याच्याबद्दल खरोखर आज आमच्या मावळ रोखोक कट्ट्यावरती तुम्ही आला ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की नक्कीच मला वाटतं प्रत्येक आईनी प्रत्येक वडिलांनी आणि प्रत्येक पत्नीनी याच्यातनं नक्कीच रोहनचा आदर्श घ्यावा एवढंच मी आज या रोखोकच्या माध्यमातून आपल्याला सांगतो धन्यवाद मॅडम रोहन आज तुझा जो प्रोडक्ट आहे बेकनॅक नावनी म्हणजे तुमचा तो ट्रेडमार्क म्हणावा बरोबर आज तो महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या तू पोचवला आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी सविस्तर माहिती म्हणजे बेकनॅक म्हणजे आम्ही गुड मॉर्निंगचा प्रीमियम रेंज प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट म्हणून एक हे चालू केलेलं आहे ट्रेडमार्क प्रोडक्ट त्याची तो साधारण आत्ता आम्ही नवी मुंबई रायगड डिस्ट्रिक्ट ठाणे डिस्ट्रिक्ट मुंबई सेंट्रल पार्ट वेस्टर्न मुंबई म्हणजे इवन तुमचं पालघर एवढे ही बाजू कवर करतो त्याच्यानंतर ह्या बाजूला आम्ही आत्ता नगर डिस्ट्रिक्ट नगर औरंगाबाद बीड करतो कवर आणि आपल्या इथे नाशिक जळगाव ही बाजू आम्ही आत्ता कवर करतो आणि सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हा बेल्ट आता आम्ही चालू करणार आहे तर प्रीमियम रेंज बेकरी प्रॉडक्ट आहेत ती म्हणजे त्याचं पॅकेजिंग अजून एक महत्त्वाची गोष्ट फूड इंडस्ट्रीमध्ये आमच्या पॅकेजिंग हा खूप मोठा फॅक्टर फॅक्टर आहे तुमचं प्रोडक्ट तुम्ही प्रेझेंट कसं करता दॅट इज इम्पॉर्टंट हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुमचं क्वालिटी तर आहेच पण तुमच्या प्रोडक्ट तुम्ही चांगलं देता आहात काय हे नाही पण तुम्ही त्याला प्रेझेंट कसं करता हे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा एखाद्या शॉपकीपरच्या शेल्फवर जेव्हा आपलं पॅकेट जातं पहिल्यांदा ग्राहक हा त्या पॅकेट बघून प्रोडक्ट उचलतो बरोबर म्हणजे तुमचं क्वालिटी तर ती त्याला नंतर कळणार आहे तर तुमचं पॅकेजिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावर आम्ही खूप पहिल्यापासून हे राहिलो की आपले प्रोडक्टची पॅकेजिंग ही चांगलीच आणि अट्रॅक्टिव्ह राहिली पाहिजे तर आम्ही अशा प्रकारे त्याचं हे करतो की त्याचं पॅकेजिंग खूप महत्त्वाचं आहे प्रोडक्टचं तर शेल्फवर जेव्हा तुमचं प्रोडक्ट जातं तेव्हा हे उचललं जातं हे तुमच्या पॅकेजिंगवर नंतर जेव्हा दुसऱ्यांदा तो येतो तेव्हा तो तो कॉलि क्वालिटीवर नेतो म्हणजे मला या माध्यमातनं सर्व तरुणांना रोहनचा एक छोटासा मेसेज द्यायचा आहे की क्वालिटी ही तुमची असलीच पाहिजे नो डाऊट पण त्या क्वालिटीच्या पूर्वी तो प्रोडक्ट त्या रिटेलर कडनं कन्झ्युमर कडनं जाण्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे आणि मला वाटतं की संपूर्ण मावळवासी त्यांच्या प्रेझेंटेशनबद्दल तुमच्या प्रोडक्टच्या पॅकेजिंग बद्दल आम्ही अक्षरशः आम्हाला ते पाहिलेलं आहे आम्ही किती सुंदर असं ते पॅकिंग आहे रोहन याच्यामध्ये साधारण किती रेंज आहे प्रोडक्ट ची तुमच्या प्रोडक्ट येतात आणि दिवाळीमध्ये आम्ही अजून सहा प्रॉडक्ट आमची लॉन्च करतोय त्यात डाएटमध्ये पण आम्ही चालू करतोय कारण की खारी टोस्ट आता सध्या डाएट हे लोक म्हणजे जसं प्रत्येक आता डाएट महत्व दिलं तुम्ही आम्ही पण आता आमचे दोन प्रोडक्ट आम्ही डाएट च्या रेंज मध्ये डाएट च्या याच्यासाठी आणतो आता हे झालं तुझं बेकनेकचा हे सगळं आपण पाहिलेलं यशस्वी प्रवास मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्यावेळेस हा एक प्रवास करत असतो याच्यामध्ये असे बरेचसे व्यक्तिमत्व असतात की ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं असतं किंवा दे आर अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन किंवा ते कि आपल्या मागे बऱ्याच वेळा आडी अडचणीच्या काळामध्ये खंबीरपणे उभे राहिलेले असतात अशी एक आ, मला वाटतं तीन चार व्यक्तिमत्वांची नावं हो तू या माध्यमातन नक्कीच नक्कीच तो खूप महत्वाचा पाठ म्हणजे या लोकांनी आम्हाला म्हणजे आमच्या कुटुंबाला खूप मोठं सपोर्ट राहिलेला आहे त्यात आता यादव काका आहेत खळदे भालेराव yes. फॅमिली स्टेशनला म्हणजे mm. तुम्हाला माहिती oh. दिलीपभाई शाह आहेत oh. mm. गणेश mm. शेठ खानगे म्हणजे खानगे फॅमिलीचं पण खूप मोठं नामाला हे राहिलेलं आहे आणि आमच्या सप्लायर्सनी पण आम्हाला खूप ह्याच्यात सपोर्ट केलेला mm. आमच्या या याच्यात म्हणजे आमच्या सप्लायर्सनी आम्हाला खूप हे केलंय आम तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे चौऱ्याऐंशी साली जेव्हा बाबांनी आमच्या बेकरी चालू केली समता बेकरी त्यातले फिफ्टी पर्सेंट सप्लायर्स जे आहेत ते अजूनही चालू आहेत आमचे त्यावेळेसचे हो त्यावेळेसचे जे आम्हाला रॉ मटेरियल सप्लाय करतात ग्रेट त्यातले म्हणजे आता आमचे पिंपरीचे आहेत तर छगुमल कासिमल म्हणून आहेत क्वालिटी सप्लायर्स म्हणून आहेत असे एक चार पाच आमचे सप्लायर जे आहेत हे आमचे तेव्हापासूनचे म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून जेव्हा आम्ही हे चालू केलं तेव्हापासूनचे आज दोन हजार वीस पर्यंत आमचे सप्लायर्स तेच आहेत रॉ मटेरियलचे म्हणजे खऱ्या अर्थाने माणसं व्यवसायामध्ये कशी जोडावी हे नक्कीच मला वाटतं तुझ्याकडनं शिकण्यासाठी चांगलं एक घेण्यासारखं आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की बेकरी म्हंटल की हायजीन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आलेला आहे आणि गुड मॉर्निंग बद्दल मावळ तालुक्यातच नव्हे तर ता संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या हायजीन बद्दल चर्चा केली जाते म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट uh, 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 बेकरी की जिथे हायजीन मेंटेन केली जाते तर या बद्दल स्वच्छतेबद्दल थोडस लोकांचं म्हणजे ग्राहक लोकांचं किंवा आपल्या इथल्या यांचं कसं असतं म्हणजे कसं आपल्या इकडचंच सांगतो की बेकरी म्हणलं की घाण हो हो म्हणजे बऱ्याचशाचे अस्वच्छता तिकडे कशी घाण पडली आहे काळं लागलंय म्हणजे हा एक पार्ट म्हणजे लोकांच्या डोक्यात बसलेला आहे तो की आम्ही उलट आवर्जून म्हणतो की आमची फॅक्टरी बघायला या की आपला प्रोडक्ट म्हणजे बाबा म्हणजे पहिल्यापासून म्हणतात की तुझ्या इथं जे बनतं हे तुझा तू मुलाला देऊ शकतो म्हणजे तुझ्या तुझा मुलगा हे जर खातो तर व्हा बाहेरचा खाई तेव्हा आपल्या इथं बनणारं प्रोडक्ट हे त्या हायजिनिक कंडिशनमध्येच बनलं पाहिजे त्यामुळे आपल्या बेकरीमध्ये बेकरी ही कशी असावी मी लोक म्हणजे सगळ्यांना हे म्हणतो की तुम्ही बघायला या की हायजीन राहिलं पाहिजे बेकरी इंडस्ट्री म्हणजे हायजिनमधून ओळखली नाही जात बेकरी इंडस्ट्री मध्ये हायजीन आप म्हणजे तुम्ही आता बघितले असतं मी स्वतः फॅक्टरीला व्हिजिट दिलेली आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे स्वच्छता मेंटेन करता हायजीन ते खूप महत्वाचं खूप महत्वाचा पार्ट आहे एक मावळातला एक तरुण एवढं मोठं स्वप्न पाहतो नुसतं पाहत नाही तर ते प्रॅक्टिकली तो इम्प्लिमेंट करतो आणि आपण आज पाहिले आणि माझी नक्कीच सगळी मावळवासियांना विनंती आहे की तुम्ही ही फॅक्टरी नक्की पहावी एम आय डी सी रोडला सरजा हॉटेलच्या बाजूला ती फॅक्टरी आहे लोकेटेड आणि मला वाटतं की रोहनसाठी चार वाक्य ही नक्कीच झाली पाहिजे त्याच्या स्वप्नासाठी मोठ्या मोठी स्वप्न बघा मोठी स्वप्न बघा कल्पनेच्या पलीकडे विचार करायला शिका कल्पनेच्या पलीकडे विचार करायला शिका जे आज तुम्हाला वेड्यात काढत आहे हेच लोक उद्या तुम्हाला प्रसिद्ध करतील कारण मला वाटतं की एका छोट्याशा बेकरीमधनं रोहननी एक स्वप्न पाहिलं की माझी स्वतःची फॅक्टरी असली पाहिजे त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी तुला वेळेत पण काढला असेल आणि <laughs> आज तीच लोक तुला या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातनं प्रसिद्ध करणार त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आमची मुलाखत मी म्हणतो की खऱ्या अर्थाने सार्थक झालेली आहे आणि रोहन आता हे ठीक आहे चला आपण बघितलं समता बेकरीपासून तुझा गुड मॉर्निंग पर्यंतचा तुझ्या बाबांनी केलेला प्रवास असेल मग गुड मॉर्निंग पासून बेकनॅक पर्यंत तू केलेला संघर्षमय यशस्वी प्रवास असेल आता हा झाला तुझा सगळं संघर्षमय प्रवास आपण सगळ्यांनी ऐकला आपण पाहिला याच्या मला वाटत नाही तू थांबणारापैकी आहे बरोबर की नाही ना कारण ना ना, ना एक छोट्याशा बेकरीतनं तू प्रोडक्शन सुरू केलं म्हणजे तू थांबणाऱ्यांपैकी नाही आहे तर याच्यापुढं काय स्वप्न आहे तुझं ह्याच्या पुढे आता आम्ही फ्रँचायझी लाईनमध्ये जायचा आमचा प्लॅन आहे म्हणजे आपल्या पण बेकरीच्या फ्रँचायझीज म्हणजे गुड गुड मॉर्निंग बेकरच्या फ्रँचायझी आम्ही स्टार्ट करायचा आमचा प्लॅन आहे एक आमची पहिली फ्रँचायझी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओपन आहे काम चालू आहे पहिलीच फ्रँचायझी आहे तसे आमचे आता तीन आउटलेट्स आमचे स्वतःचे आहेतच म्हणजे एक फॅक्टरी आउटलेट आहे तळेगावातलं एक शॉप आमचं पहिल्यापासून आहे आणि एक सी आर पी एफ कॅम्पसमध्ये आहे ही आमची आणि आमची पहिली फ्रँचायझी ही आता आम्ही चालू करत म्हणजे मला असं वाटतं की कालांतराने एक पाच वर्षानंतर पुन्हा रोखोकच्या माध्यमातून मला वाटतं रोहनच्या फ्रँचायसी ज्यावेळेस महाराष्ट्रभर आपण ज्यावेळेस गुड मॉर्निंग बघूया आणि खरोखर तो एक माझ्यासारख्या तरुणाला संपूर्ण मावळवासियांना अभिमानाची ती गोष्ट असेल की ज्यावेळेस आम्ही मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये किमान एक गुड मॉर्निंगची बेकरी पाहू आणि रोहन तुझ्या या खरोखर Uh, कार्याला आम्ही uh, मावळ रोखोकच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि uh, जाता जाता uh, आपला एक uh, इंटरेस्टिंग राऊंड असतो तो आपण uh, कॅरी फॉरवर्ड करूया uh, रोहन uh, तू आज एवढा यशस्वी प्रवास केला मला वाटतं नक्कीच तू कोणा तरी इन्स्पिरेशन घरचे तर इन्स्पिरेशन होतेच पण मला वाटतं की मावळ तालुक्यातील तू असे कोणते दोन उद्योजक तुला एक नेहमी रोल मॉडेल म्हणून तू डोळ्यासमोर ठेवतो मला आवडणारे म्हणजे आपल्या इथले रामदास काकडे म्हणजे मी शुभम कॉम्प्लेक्स मध्ये दुकान होतो तेव्हापासून मी त्यांना बघतोय रामदास काकडे म्हणजे त्यांचं व्यवसायातली हे मी बघितलेले कसा त्यांनी आज आज त्यांची खूप मोठी हे झाली तो आगा। योग मला आला होता मुलाखत घ्यायला रामदास माननीय रामदास आप्पा काकडे हे सर्वच तरुणांना मला वाटतं नक्कीच प्रेरणा देत असतात आणि तो तीच प्रेरणा रोहन सुद्धा घेतोय आणि दुसरे व्यक्तिमत्व आहेत महेश महाजन आहेत त्यांचं एक खूप महेश महाजन हो oh. त्यांचे खूप मोठे हे आहेत म्हणजे रोहननी या माध्यमात सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे प्रेरणास्थान रामदास आप्पा काकडे यांचं नाव घेतलेले आणि तसेच आमचे रोटरीचे आधारस्तंभ महेशजी महाजन हे सुद्धा त्यांना प्रेरणा देणार आहेत येणाऱ्या काळामध्ये याच माध्यमातन आपण महेशजी महाजन यांना पण नक्कीच भेटूया आता रोहन तुझी स्वतःची फॅक्टरी आहे स्वतःची बेकरी आहे एवढे प्रोडक्ट्सची व्हरायटी आहे मला वाटतं की तुला यातले दोन प्रोडक्ट्स कोणते आवडतात मला म्हणजे आता तुम्ही तुम्हाला थोडं हे वाटेल पण मला पाव खूप आवडतात अरे बाप रे खवय आहे खऱ्या अर्थाने मला मला तुम्ही रोज जरी पाव दिला तरी मी रोज पाव खाऊ शकतो मला तर मध्यंतरीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमचं बेकरीचे प्रोडक्ट आमच्या सोसायटीमध्ये येत होते त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने तुमचं आवडला असेल तर क्रीम रोल जास्ती आवडला आणि रोहन देशातले दोन आवडते उद्योजक रतनजी टाटा आणि इन्फोसिसचे आपले हे नारायण मूर्ती नारायण मूर्ती खर मला वाटतं की तळवणी हे दोन आदर्श सर्वांसमोरच आहेत की रतनजी टाटा साहेब असतील किंवा नारायण मूर्ती साहेब असतील रिअली दे आर आयडल फॉर द यंग जनरेशन रोन आता ह्या सगळ्या तू उद्योजक आहे एवढा यश बिझी असतो मग याच्यातनं कधी सिनेमे वगैरे पाण्याचा योग येतो पत्नी बरोबर येतो ना नक्की नक्की ना <laughs> काढतो वेळ काढायला लागतो कारण की जेवढा पाहिजे तेवढा म्हणजे आत्ता हा वेळ द्यायला लागलोय कारण की ह्या चार पाच वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या ह्याच्यात मला तेवढा वेळ देता नव्हता येत आत्ता जरा खोटं आमचं लाईन अप झालं आहे प्रोडक्ट सेटअप होतोय प्रोडक्ट जात आहेत त्याच्यामुळे आता मला थोडा फॅमिलीला आता वेळ देऊ शकतो मी आता या ह्याच्यातनं असे कोणते दोन सिनेमे आहेत की जे खरखर तुला आवडले जे आत्ताच्या ह्याच्यातले म्हणजे कोणते तुला आत्तापर्यंत दोन सिनेमे कोणते आवडले मला गुरु पिक्चर खूप आवडतो एक उद्योजक उद्योजक सिनेमा बघणार आणि अंबानी वर तो पिक्चर आहे तो गुरु एक पिक्चर मला आवडतो आणि अजून एक आणि आता रिसेंट मध्ये म्हणला तर मला उरी एक आवडतो आवडतो अजून म्हणजे सारखा सारखा बघत असतो तो तुरी। तुरी। तुरी पिक्चर आणि जुन्या मधला आनंद पिक्चर मला खूप आवडतो राजेश तर खऱ्या अर्थाने मला वाटतं की रोखमातन आज एक खूप छान छोटीशी मुलाखत आम्ही एवढ्या मोठ्या तरुण उद्योजकाची घेतली आणि मी सर्व मावळवासियांना नम्र विनंती करतो की नक्कीच आमचा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही आमची मावळ रोकटोकची पहिली मुलाखत आपण सर्व विशेषतः तरुणांनी आवर्जून बघावी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे मावळ रोकटोकचा की मावळामध्ये एक उद्योजकांच्या मार्फत एक उद्योजक क्रांती घडली पाहिजे प्रत्येक मराठी तरुणांनी प्रत्येक मावळातल्या भूमिपुत्रांनी स्वप्न पाहिलं पाहिजे की माझीसुद्धा रोहन सारखी एक फॅक्टरी असली पाहिजे त्याच्यासारखा एक यशस्वी प्रवास झाला पाहिजे आणि याच्या पुढे आपण अशा अनेक दिग्गज युवा उद्योजकांच्या मुलाखती घेणार आहोत तर नक्कीच आमच्या चॅनल तुम्ही पाहत राहा धन्यवाद रोहनजी तुम्ही थोडंसं आमच्या या चॅनलबद्दलसुद्धा मत व्यक्त करावं सगळ्यात पहिलं प्रथम मी फाकटकर सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इकडे सर्वात तुमच्या चॅनलचा प पहिलीच मुलाखत पहिलीच मुलाखत मला मोठी म्हणजे हे दिलं म्हणजे माझ्यासाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मला पहिला उद्योग क्षेत्रातला पुरस्कार पण फाकटकर सर तुमच्या मा संस्थेतून मिळाला होता तर मी सगळ्यांना आव्हान करतो तरुणांना हे करतो की ह्याच्या पुढच्या ज्या मुलाखती आहेत त्या सगळ्यांनी आवर्जून बघाव्या मी रोखठोक मावळ प्राध्यापक नितीन फाकटकर सर सर्वांचे कॅमेरामॅन तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि थांबतो